राज्यातलं महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे अशी टीका भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे या पार्श्वभूमीवर आज सिंधुदुर्गात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे बोलत होते शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना राणे म्हणाले की काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत शेतकरी आंदोलनासंदर्भात शिवसेना पूर्णपणे संभ्रमात आहे असंही ते म्हणाले मुंबईतला शिवसेनेचा आधार संपलेला आहे त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा सत्तेवर येईल असा विश्वासही राणे यांनी यावेळी व्यक्त केला सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तम आरोग्य सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आता मात्र या रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयामुळे उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठीचा मार्ग प्रशस्त झाला आहे असंही राणे यांनी यावेळी सांगितलं